सांस्कृतिक महासंमेलनासाठी शेनवा आणि सर्व आदिवासी समाजाने एकत्र येण्याची गरज होती म्हणून हे आदिवासी एकता परिषद स्थापन करण्याची या भूमिकेतून सर्वांनी मेहनत केली. मी आदिवासी एकता परिषदच्या लोकांना धन्यवाद देतो आणि ज्या लोकांनी इथे बलिदान केलं, ज्या देशाला आधार बनवलं, पण त्या आधारची फळं ज्या समाजाने जास्ती 80% सांडलं त्यांचा कुठे इतिहासामध्ये नाम नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला इतिहास जागृत असायला पाहिजे. आमचे लोक नुसते रडून आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला ते मिळालं नाही, पण आम्ही ज्या बाप दादांच्या ह्याच्यावर आम्ही आदिवासी समाजमध्ये या भारतामध्ये उभे आहोत, याच्या आधीच आम्हाला संपूर्ण टाकलं असतं, पण आम्ही ते सगळं विसरून गेलेलो आहोत. आणि आमचा इतिहास आम्ही दुसऱ्याचा इतिहास पाठ केलेला आहे. आमचा इतिहास कोणीही बघितलेला नाही आणि आमचा इतिहास पुस्तकात लिहिला गेला नाही. आम्ही दुसऱ्याचा इतिहास पडला तर आम्ही स्वयं नेतृत्व कसं काय करणार. आणि म्हणून आता आम्ही विचार करतो की आम्ही कोण आहोत. आम्ही जे भारतामध्ये सशस्त्र बंड आदिवासींनी निवड आदिवासींनी 72 बंड केली, या 72 बंडामध्ये अनेक बंडामध्ये तुम्हाला संथाल परगण्याचा बंड तुम्हाला माहिती आहे. या संथाल परगण्याच्या याच्यामध्ये बिहार, ओरिसा, बंगाल या सगळ्यांच्या याच्यामधून असा आम्हाला अभिप्रेत असलेला असा आम्हाला झारखंड हवा होता, पण हे झारखंड नकारलेलं आहे. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही प्रमाणित राहतो म्हणून आम्हाला ब्रिटिशांच्या राज्यामध्ये सावकारांना दलालांना जंगलापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सरकार ब्रिटिशांनी केलं. आणि आदिवासी या आदिवासींचं त्यावेळेच 50% व्याज म्हणजे व्याज घेणारी मंडळी बंगाली बाबू असेल, सुतकूर असेल, आणि ह्या सगळ्यांनी आम्हाला बेजार केलं. अनेक ठिकाणी आमचं जर घर उजळलं तर उजळल्यानंतर आम्हाला घरं विकावी लागली, जंगलात पळावं लागलं, बायावर बलात्कार केला, बकरी कोंबडी उचलून नेली, अशा पद्धतीने अत्याचार. हा अत्याचार आम्ही या आपल्या बाप दादा पूर्वजांनी सहन केला नाही. आणि त्यांनी असं ठरवलं की ज्या ठिकाणी आम्ही ज्या जमिनी आहेत नवीन जागा काढल्या जंगलामध्ये, त्या नवीन जागामध्ये सुद्धा कलकत्ता हायकोर्टामध्ये त्यांच्या आदिवासीच्या विरोध केला. आता आम्हाला काहीच सहारा नाही. मग लोकांनी ठरवलं की आम्हाला एटी शिवाय पर्याय नाही. आणि म्हणून संथाल परगण्यामध्ये जे साल नावाचं झाड आहे हा 400 गावामध्ये फिरवलं आणि या 400 गावातून 10,000 एका रात्रीमध्ये माणसं जमले. 1895 भोगनाळी तिथे मी जाऊन आलेला. या भोगनाळीमध्ये ज्या लोकांनी सिद्धू कान्हू आणि चांद भैरव या लोकांनी विरोध केला ब्रिटिशांना, बाकी कोणी नाही, बाकीच्यांना सगळ्यांना दाबून टाकलेलं होतं. आणि हे दाबून टाकलेलं आदिवासी मात्र पेटून उठलेला होता की ज्या आमच्या हक्काकरता मी लढणार आणि मरण पत्राईला पण शत्रूला शरण जाणार नाही, या बांड्यांनी लढणारा या भारतामधला फक्त आदिवासी होता. आज बाकीचे लोक हरले, पण हरले म्हणून लिहत नाही. काय म्हणतात, यशस्वी मागार, अरे पण शरण लिहा ना, पण अन्यथा आदिवासी सारखं तरी जगा का मरण पत्राईला शत्रूला शरण. या खाजा नाईक, युवा नाईक व या लोकांनी या शेंदवामध्ये शेंदाच्या घाटामध्ये आदिवासीसाठी बंड पुकारलं, म्हणजे या सबंध भारताच्या जिथे जिथे आदिवासी जमाती आहेत तिथे पेटून उठलेला तुम्हाला आदिवासी हा आदिवासीच मिळेल. आणि या आदिवासींनी या बंड्याच्या निशाणीमध्ये तुम्हाला ज्या सिद्धू कान्हू चांद भैरव यांनी सांगितलं की ब्रिटिशांना चले जाओ, या चले जाओची घोषणा केली, कोणी केली, पण आहे का तुम्हाला, कुणाला माहिती आहे का कोणी म्हणले? आम्हाला गांधीजीचं नाव येतो, पण आमच्या लोकांनी त्याच्या 100 वर्ष आधी या ब्रिटिशांना चले जाऊची घोषणा दिलेली आहे आणि आदिवासी म्हणून त्याचं नाव घेतलेलं इतिहासामध्ये नोंद केलेलं नाही. आणि याच्या उलट आपल्या भारतीय इतिहासकारांनी याची नोंद घेतलेली नाही. परंतु
ज्यावेळेला या संघर्षामध्ये ब्रिटिशांना सांगितलं का हे आम्ही आम्हाला 15 दिवसात या भोंगदाणमध्ये मीटिंग घेतलेल्या केल्यानंतर कमिशनर रामूक आणि सगळे सरकारी अधिकारी बंगाली या लोकांना नोटीस दिली का 15 दिवसात उत्तर जर दिलं गेलं नाही तर आम्ही संघर्ष करणार. आणि संघर्ष असा सुरू झाला का एकाच पहिल्याच वेळेला काही जे दलाली करणारे काही पोलीस वगैरे यांना मारलं गेलं आणि त्याचा पेट घेऊन बऱ्याचशा ठिकाणातून अनेक ठिकाणी या बंडखोरीमुळे लोकांनी हमले केले आणि अनेक ठिकाणी सिद्धू कान्होजींवर पकडण्याकरता काही 1200 सैनिक घेऊन पाठवले आणि 1200 सैनिक सिद्धू कान्हू चांदभैरव या लोकांच्या सैन्याने 30,000 त्यांची सैना होती. या 30,000 सैन्याने तिरकमटाने एका बाजूला तोफखाना एका बाजूला बंदुका रायफल आदिवासीकडे खाली तीर काढला होता. या तिरकमट्याच्या जोरावर अनेक लोकांना बाध्य करता तिथला जो 1200 लोक घेऊन गेलेला माणूस जो अधिकारी त्याला जागा सगळ्या 1200 लोकांना त्याला बांधून त्यांना तिथे ठार केलं आणि त्यामुळे लोकांनी जाहीर केलं का आता संताल प्रकरणाचं याद झालं यांचं राज्य ब्रिटिशांचं राज्य गेलेलं आहे अशा पद्धतीची घोषणा केली. आणि तरी सुद्धा ब्रिटिशांनी भांडवलदाराला जागतिक भांडवलदारांच्या मदतीने वगैरे याचा हल्ला करण्यासाठी ऐक्यर बदल घेतली पण एका बाजूने एवढी मोठी फौज आणि या फौजाच्या ठिकाणी सुद्धा आपल्यामध्ये लढणारी जी देवता आहे आज आमच्या याच्यामध्ये महिलाही सुद्धा लढत होत्या मुलं सुद्धा लढत होती आणि पुरुष सुद्धा लढत होते हजारो लोकांचे मूर्ते पाडले. या एकाच या संथाल प्रकरणाच्या लढ्यामध्ये 35,000 म्हणजे एका ठिकाणी 13,000 लोकांनी मत एका ठिकाणी 15,000 असे करून 35,000 या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आदिवासींनी रक्ताची आहुती दिली. आणि ह्याचप्रमाणे पहाडी हा विभाग आहे तिथे सुद्धा आमचे लोक लढले आमचे लोक मेले त्यांचं कुठे नाव पता नाही पण जे ब्रिटिशांना सामील होऊन सावरकर वगैरे त्यांच्या बाजूने ब्रिटिशांच्या बाजूने राहिले ते मात्र स्वातंत्र्य सैनिक. आम्ही देशासाठी लढलो मरण म्हणजे आज हजारो लोकांनी बलिदान केलेलं आहे पण त्या बलिदानामध्ये आदिवासीचा इतिहास नाही म्हणजे इतिहास नाही. आमची संस्कृती काय आम्हाला का म्हणून तुम्ही चिडवता गरीब हे पिछडे कोण आहे. आमची समज फार पुढे आहे. आमच्या आदिवासी समाजामध्ये आता तुमची कोर्ट आली पण आमच्या आदिवासी समाजामध्ये जर एखादं नवरा बायकोचा पटलं नाही तर ती त्याला काडीमोर घेण्याचे पंचामध्ये नाही मिळणार न्यायाची व्यवस्था होती. आज तुमची कोर्ट आली आज आमच्या शब्दावर विश्वास ठेवतो आम्ही शब्द दिला तर आम्हाला लिहून घेण्याची गरज वाटत नाही म्हणजे आम्ही माणसाला जोडण्याचं काम करतो तर याच्यात आमचं वाईट काय आहे. आम्ही आमच्यामध्ये एखादी बाई बाळत होताना मिळली का प्रसूती होता मिळले तर ते मूल गावाचं समजलं जातं आणि त्याला फुकट दूध पुरवण्याची प्रथा आज पण काही गावामध्ये चालू आहे. म्हणजे आम्हाला आमच्यामध्ये आंधळी बांधळी सुद्धा भीक मागू दिले नाही. आता आम्हाला लोक सरकार शिकवते कुठे स्वस्ता शिकवतात काय ना दुर्बल लोकांकडे कसं बघायचं शिका. अरे आम्हाला काय शिकवणार आमच्या कसं उष्ण थोडं देऊन शिकले आणि ते आम्हाला शिकवणार. तर ही सगळी पद्धती आहे. आमच्यात चांगलं सुटकटणारं सोनं आहे ते आपण ठेवलं पाहिजे. तिसरी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो का आमच्यामध्ये देवदासी सारखी आम्हाला बलात्काराला आदिवासी मध्ये थारा नाही म्हणजे आदिवासी समाजामध्ये बलात्कार केल्यानं मारून टाकलं अशी एकही गोष्ट हिंदुस्थानाच्या काळामध्ये मिळणार नाही. तर ह्या सगळ्याचा आपण विचार केला तर आपल्याला आता फार कठीण दिवस आहेत. मी चांगलं समजत नाही की सरकारी विकासावर माझा भरोसा नाही. आज सरकारी विकासावर तुम्हाला सांगतात का लोक अर्थशास्त्र समजतात जाणतात तज्ञ आहेत मोठे मोठे निवाडे देत आहेत परंतु आज आदिवासीच्या विकासावर कोणावर खर्च होतो
आतापर्यंत त्यांच्याच आकडेवारीप्रमाणे 10 ते 5% तुमच्यापर्यंत पोहोचतात. बाकीचे लोक खायलासाठी आदिवासी विकास म्हणजे आदिवासी विकास कोणासाठी तर त्यांना जगण्यासाठी ना तुम्हाला कायमच मारलंय. ह्याला मी विकास मानत नाही. आम्हाला जर खरोखर सरकारला विकास करायचा असेल तर आता ग्रामसभेला अधिकार दिलेला आहे. जे तुमचं बजेट असेल तर ग्रामसभेमध्ये जाऊ द्या, तुम्ही मधल्या मध्ये लाली काढून टाका. आमचा विकास आम्ही कसं करायचा ते आमच्या. आणि म्हणून आपण आता आज मी बऱ्याचशा वेळेला सांगतो का आपले लोक सुद्धा भरकटलेले आहेत. आपण नुसते बोलतो मनाला, म्हणजे जो खरा चमोलीतला माणूस असतो तो पेपरच्या तोंडापासून मनापासून बोलतो, पण बाकी इतर लोकांच्या समाजामध्ये वावरलेला आहे, उच्चा खुर्चीवर बसले आहे, त्याला पण मोठी खुर्ची आहे, आणि या खुर्चीच्या आधाराप्रमाणे माझी खुर्ची अबाधित कशी राहील या भूमिकेतून बोलताय. आणि म्हणून आता आपण लक्षात ठेवलं पाहिजे का आपले जे काय भरकटलेले आहेत ते सुद्धा जोडले गेले पाहिजेत. आपण तर संपणार, पण बाकीचा जो वरचा समाज आदिवासीची संस्कृती जपल्याशिवाय आणि थोडंफार स्वीकारल्याशिवाय तोही समाज जगत नाही. 80% बर्बाद होणार आहे, 20% लोक राहणार. तर ही सगळी परिस्थिती भारताची आहे. आणि भारतामध्ये आम्हाला आदिवासी मानत नाही. आम्हाला काय म्हणतात का आदिवासी या भारतात नाही सरकारी प्रतिनिधी जिनेवाला जाऊ शकतो. म्हणजे आम्ही आदिवासी नक्की आपण कोण आहोत, तर आपली ओळख जर राहिली तर आपण संपल्यात जमा आहोत. हे संपायचं नसेल तर आमची संस्कृती ठेवली पाहिजे. आमची संस्कृती काय सांगते, भीक मागत नाही आम्ही, एक दुसऱ्याला मदत करतो. आज इतर समाजामध्ये आदिवासीला कुठेही भीक मागण्याची प्रथा मंजूर नाही. लाचारी मला नको आहे, ही लाचारी सरकारची पण नको. हक्क असेल तो आम्ही घेऊ, पण हा हक्क आम्हाला कसा मिळवला पाहिजे, तर आम्हाला सर्वांना चालू जे का आपण आपल्यासाठी आता भारताला स्वातंत्र्य मिळालं एवढं रक्त सांडलं तरी सुद्धा आम्हाला कुठेही इतिहासामध्ये नाव नाही. आणि आता बाकीचे ना एवढा 8 कोटी लोक एवढे या देशामध्ये आहे, त्यांचा जराही विचार केल्यानंतर भाषावर प्रांत रचना करून आम्हाला तोडून तोडून तुकडे तुकडे करून टाकले. म्हणजे तुम्ही एक संघ होऊ नये यासाठी तुम्हाला अर्धे इकडे ढकलायचे, अर्धे तिकडे ढकलायचे. आणि घटनेतला जो आहे आदिवासी, आता आमच्या महाराष्ट्रात सांगायचं होतं, आम्ही सांगितलं, आम्ही त्यावेळेला सुद्धा आम्ही सांगितलं की या राखीव जागा आहेत त्या खाली करा आणि आपल्या लोकांची भरती करा. तर भरती करायला आम्ही गेलो, सगळे लोक लांबून लांबून गेले, 2 दिवस राहिले आणि मुंबईमध्ये जाऊन गेलं. तर विलासराव जो देशमुख आहे तो पहिला मुख्यमंत्री होता. वारुजी होते, आमच्या सगळे धुळ्यातल्या लोक कार्यकर्ते वगैरे आम्ही सगळे होतो. आम्ही गेलो तर आम्हाला सांगतात, आम्ही तर सांगतो बोर्डावर ठेवलेला आहे, ज्यांनी खोटे दाखले दिले त्यांच्या कर्माने मरतील असे विलासराव होता. आम्हाला पण बरं वाटलं. आम्ही सांगतो काही सरकार चांगलं आहे, आता सगळ्यांना बाकीच्या सगळ्या 1 लाख लोकांची भरती होईल तर कोणी आदिवासी बाकी नोकरी विना बेकार राहणार नाही. आता हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून आता आपण ज्या आम्ही सांगितलं काय चाललं, एवढे आमदार खासदारांना पण आम्ही एकत्र केलं. खासदार पण होते, आमदार पण होते, सगळे होते, सगळ्यांनी मिठ्या मारल्या आणि आम्ही गेलो. खरं बाबा यांचं काय खासदार कुठेतरी देतील, पण वारुजीनं आम्ही सांगितलं का आपण महाराष्ट्र टाइमला बातमी देऊन टाकू, आपलं म्हणणं काय ते सांगून टाकू. आम्ही गेलो, आमची बातमी आली आणि आमदार खासदारांनी बघा सगळे मंत्री मिंत्री होते याची बातमी चालली नाही, झालं काय. तर मग आम्ही सांगितलं का तिकडे त्याला दाबून टाकला, सगळ्यांनी सांगितलं गडबड करायची नाही, तो भांडे म्हणून होता त्याला सगळ्या आपल्या आदिवासी आमदारांना खाऊन टाकला. आणि त्याची बातमी आलीच नाही, म्हणजे त्यांना असं जाईल गडबड केले पुढचं तिकीट तुम्हाला मिळणार. एक रत्नावरठा म्हणून होता तो सांगत होता, त्याला मला तर त्याचा भाऊ पळून गेला गडी म्हणून, तर त्याला गडी म्हणून ठेवला. आणि अली असतं टोंग्याचं त्याच्यावरून फिरवलं तर 9 वेळा त्याला आल्याखाली टाकलं. मरता मरता वाटलं आता जर पाहिलं तर मला लगेच मारून टाकलं.
तर अशा परिस्थिती एक दहशत निर्माण केलं, हे पोलिसांची दहशत, याची दहशत, कोणाकोणाची दहशत सहन करायची? पोलीस सुद्धा आपल्या आपल्याच लोकांना जबरदस्तीने वगैरे लुटतो, खोट्या केसेस करतो, सावकाराला वाचवतो. आज सावकाराच्या बाजूने सगळी यंत्रणा आहे, पण तुम्ही एक झालं तर सावकार संपला आणि पोलीस संपला. आणि म्हणून आता आपल्याला या आदिवासी एकता परिषदेमध्ये समतेचा विचार घेऊन, आज कुठल्याही धर्माचा वगैरे तुम्ही नाव घेताना उगीच मला तर फार गिल्टी होते. का धर्म धर्म काय? ते सर्व लुटार उचला. पोपचा सर्वात जास्त संपत्ती तो पोप. हिंदू जरा पाडा कुठं वाढलेलं कुठे चालता पण येत नाही अशा मध्ये तो मोठा जो त्याचा मुख स्मग्लराचा सगळ्यात गुंड असेल तो त्याचा त्याचा पाकिस्तानचा त्याचा अधिकारी. म्हणजे सगळीच कडे जे लुटारू समाज आहे ती सगळी संपत्ती चार दोन घरामध्ये वाट राहिली पाहिजे, बाकीच्यांना रडवलं पाहिजे, अशा पद्धतीचा धर्म आम्हाला मंजूर नाही. आमचा धर्म काय म्हणतो? आम्ही निसर्ग पूजक आहोत. आम्ही निसर्गाची का पूजा करतो? तर निसर्गातून भाजी घेतो, सब्जी घेतो, तर वाण्या भयासारखा आम्ही तोडून तोडून काय घेत नाही. आम्हाला पाहिजे तेवढीच घेतो, बाकीचे ठेवतो. व्यापारी वृत्ती आमच्या पकडली नाही. निसर्ग जर राहिला पाहिजे, निसर्गाशिवाय आदिवासी राहू शकत नाही. आज जगातही सांगितलं जातं, पण आम्ही बिघडले लोक त्यांचं जे गुणगान करतो. आणि म्हणा मला आता आशा वाटते का नवीन पोरांना आमचा इतिहास शिकवला पाहिजे. आम्ही ते लोकांनी लिहिलं नाही, याच्या उलट या संताल याच्यामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितलं की आदिवासीची मागणी योग्य होती. आदिवासीच्या विरुद्ध ज्याने आमच्यावर अत्याचार केला त्यांनी मात्र आमचा इतिहास लिहिला, पण भारतातल्या कुठल्याही इतिहासकाराने आमचा इतिहास लिहिला नाही. म्हणजे परके असून त्याने एवढे प्रमाणे का होते का त्या लोकांनी सांगितलं आम्हाला ज्या आमच्या जे सैन्य होत सगळ्यांना आदिवासी मारल्याबद्दल त्यांना वाईट वाटलं, पण भारतात बघे लोक होते त्यांना मात्र वाईट वाटलं नाही. म्हणजे आदिवासी मारू दे, म्हणजे आपल्याला आता आमचा इतिहास हा शोधला पाहिजे. बिरसा पासून या बारस बातर बंडामध्ये किती लोक मेले? हजारोंनी आम्ही मेले, पण जालनवाल्या भागात 300-435 माणसं मेले तर टीव्हीवर बघतो आपण. आता एकट्या झारखंडच्या याच्यामध्ये संताल परगण्यामध्ये या 2 वर्षात झालं 35,000, आणि बाकीच्या पहाडी आंदोलन याची 72 बंडी झाली. हजारो लोकांनी आदिवासींनी आवती दिलेली, पण आदिवासी नाव निशाणी इतिहासामध्ये नाही. आणि याची चिडा वाटली पाहिजे शिकलेल्या लोकांनी. आमचा इतिहास त्यांना माहित आहे का? यांचा इतिहास जर आपण घेतला तर या देशामध्ये आम्हाला कुरघोडी करता येणार नाही, सन्मान आम्हाला मिळणार. आणि म्हणून मला असं वाटत की आम्ही आमचा इतिहास हा जागला पाहिजे. आम्ही दुसऱ्याचा वाचून आम्हाला PhD नाही मिळाली तर चालेल, पण आमच्या समाजाच्या इतिहासा वरती आला पाहिजे, लिहिला गेला पाहिजे. ते लिहिणार नाही तर आता तुमची ग्रॅज्युएट झाली, तुम्ही इंजिनियर म्हणतात, अमुक म्हणतात, तर त्यांना माझ्याकडे इंजिनियर तिकडे कुठे कुठे आहे ते मी ते फिरवतो. त्यांना जे इंजिनियर असेल ते तरबेज होतो का जगात पण जातील, तर त्यांना मोठं मागणी असेल अशा पद्धतीचे. खास खालच्या दऱ्या खोल्या कुठे धरण होते, कुठे विकास होतो, या विकासावर त्यांचा आज आपल्या इंजिनियरांची जरूर आहे. म्हणून आज आपण विचार करतो आणि आता जे आमचे समतेचे गुण आहेत ते आपण घेतले गेले पाहिजेत. मला आनंद वाटतो की आता एकदम वाईट दिवस आहेत, चांगले अजिबात दिवस नाहीत, पण याच्यामध्ये लढ्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि म्हणून महिला संघटन जबरदस्त असली पाहिजे. आज आम्हाला आम्ही जबरन जो होत आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये आझादी संघ मिळाली, आदिवासीचा काय विकास झाला? ब्रिटिशांनी गडी प्लॉट दिले होते, ब्रिटिशांनी एक सामी प्लॉट दिले होते, आणि आमचं सरकार आमची चेष्टा करते. तुम्हाला 2 गुंठे 1/2 गुंठे काय घोट्या खेळायला आम्हाला?
म्हणजे धड जगणार पण नाही मरणार पण नाही. तर अशी परिस्थिती आम्हाला जमीन मिळत नाही. 62 वर्षात जे सरकार आम्हाला न्याय देऊ शकले नाही ते आता याच्या पुढे केव्हा न्याय देते. आमच्या दडी प्लॉट मध्ये आंदोलन करून करून आम्ही तिकडे दडी प्लॉट वगैरे 1 साल अजून त्याचा निकाल नाही. आता अतिक्रमण जमिनीच तुमच्या मध्य प्रदेश मध्ये मी ऐकलंय कागदावरून ऐकलंय पण ते मध्य प्रदेश 71% किंवा